हेलो एवरीवन, इन लास्ट लेक्चर वी विल स्टार्ट मेजर्स ऑफ डिस्पर्शन, राइट। त्याच्यामध्ये आपण मीन डेविएशन बघित होतं, मीन डेविएशन अबाउट द मीन डेविएशन अबाउट द मीडियन, हे सगळे टॉपिक्स होते। हे पण डेविएशन, मीन डेविएशन, मीडियन डेविएशन जो असेल तो आपण बघित होतो। मी आता फक्त हा पार्ट जरा रिसाइट करते आणि पुढचे टॉपिक्स आपण सुरू करून देऊया, ओके। आता ह्याच्यामध्ये आपण काय बघित होतो की मीन डेविएशन बघित होतं, ओके, अबाउट द मीन आणि अबाउट द मेडियन बघितलं होतं। आता आपण त्याची डेफिनेशन काय बोललो होतो, इफ द व्हॅल्यू एन व्हॅल्यू एक्स वन एक्स टू अप टू एक्स एन हॅज अरिथमॅटिक मीन ऑफ एक्स बार, देन एक्स वन मायनस एक्स बार, एक्स टू मायनस एक्स बार अप टू एक्स एन मायनस एक्स बार इज कॉल्ड एज अ डेव्हिएशन ऑफ एक्स वन एक्स टू अप टू एक्स एन फॉर द अरिथमॅटिक मीन, ओके। म्हणजे आपण काय करत होतो की आपला जो ऑल रॉ डेटा होता, त्या रॉ डेटा जो आपल्याला मिळाला होता त्याच्यामध्ये आपण हे करायला सांगितलं होतं, आपण त्याच्यामध्ये आपण त्याचा मीन आपला जो होता तो रिड्यूस करून घेतला होता, राईट ना। तर हे आपण मीन डेव्हिएशन मध्ये बघितलं होतं की मीन असेल किंवा मेडियन असेल। आपण जो फॉर्म्युला काय बघित होता मीन डेव्हिएशनचा, एम डी इज इक्वल टू वन अपॉन एन समेशन ऑफ आय इज इक्वल टू वन टू एन मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार, ओके। एक्स आय मायनस एक्स बार मीन्स वॉट काय होतं आपल्याला, डी आय, राईट ना। डी आय मीन्स वॉट, डेव्हिएशन, एक्स आय मायनस एक्स बार, ओके। तर हे आपले टॉपिक्स आपण लास्ट बघून झाले होते। त्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस डेटासाठी, रॉ डेटासाठी, त्याच्यानंतर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी आणि ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी फॉर्म्युलीज काय असतील ते बघितले होते आणि त्याच्यावरचे सॉल्व एक्झाम्पल्स सॉल्व केले होते, ओके। तर हे जे आपले क्वेश्चन्स होते हे लास्ट ह्याच्यामध्ये आपले कम्प्लीट झालेले आहेत। आता आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करूया, स्टँडर्ड डेव्हिएशन, ओके, एस डी। सॉरी, द स्टँडर्ड डेव्हिएशन इज अ मेजर्स ऑफ डिस्पर्शन दॅट डिपेंड्स ऑन ऑल द डेटा आयटम्स, इज इट इज कॅल्क्युलेटेड बाय फिली फाइंडिंग द ओव्हरऑल डिफरन्स बिटवीन ईच डेटा आयटम्स अँड द मीन। If x bar is a population mean of set of data, then the quality x minus x bar is called as the deviation from the mean. It is defined as the positive square root of the arithmetic mean of squares of the deviation of given from the arithmetic mean. Okay, please unmute yourself. Mute yourself. ओके, तर त्यामुळे आपल्याला जो स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला होता, स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला होता, एस डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स वन मायनस एक्स बार स्क्वेअर प्लस एक्स टू मायनस एक्स बार स्क्वेअर अप टू एक्स एन मायनस एक्स बार स्क्वेअर अपॉन एन, ओके। लक्षात घ्या, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, की आपल्याला मेजर्स ऑफ सेंट्रल डिस्पर्शन आपल्याला फाइंड करतोय। त्याच्यामध्ये आपल्याला जे ऑल डेटा दिलेले असेल त्याच्यामध्ये आपण काय करतोय की जो ओव्हरऑल आपल्याला डेटा दिलेला असतो त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स फर्स्ट फाइंड करायचा आहे, डिफरन्सचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे आणि आफ्टर त्यांचं आपल्याला काय करायचं, स्क्वेअर रूट करायचं, ओके। आपल्याला डेफिनेशन काय दिली आहे, इट इज डिफाइंड ॲज अ पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ द अरिथमॅटिक मीन, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ द अरिथमॅटिक मीन मीन्स वॉट, तुमची जी अरिथमॅटिक मीन असणार आहे त्याचं आपल्याला काय करायचं, स्क्वेअर करायचं। सो दॅट्स आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय करेल, आपण समेशन तर करणार आहोत, ऍडिशन तर करणार आहोत, पण त्याच्यामध्ये आपण काय करतोय की जो तुमचा अरिथमॅटिक मीन आहे त्याचं आपण काय करतोय, डेव्हिएशन फाइंड करतोय, राईट ना। म्हणजे एक्स एक्स वन मायनस एक्स बार हे काय झालं, हा डेव्हिएशनचा पार्ट झाला, एक्स वन मायनस एक्स बार प्लस एक्स टू मायनस एक्स बार अप टू एक्स एन मायनस एक्स बार हा डेव्हिएशन आहे, त्याचं आपण काय करतोय, स्क्वेअर करतोय आणि आफ्टर त्याचं आपण काय करतोय, स्क्वेअर रूट फाइंड करतोय। स्क्वेअर रूट आपल्याला काय सांगितलेलं आहे की पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ अरिथमॅटिक मीन ऑफ द स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन ऑफ गिव्हन डेटा, ओके। जो गिव्हन डेटा असेल त्याचा आपल्याला डेव्हिएशन फाइंड करायचा, डेव्हिएशनचा स्क्वेअर आणि नंतर त्यांची ऍडिशन, आणि ऍडिशन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, स्क्वेअर रूट फाइंड करायचंय। तर दिस इज ऑल फॉर्म्युला फॉर युअर स्टँडर्ड डेव्हिएशन, ओके। आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे बघा, की हे आपल्याला जे फॉर्म्युलेज दिलेले आहेत फ्रिक्वेन्सी फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एफ वन इन ब्रॅकेट एक्स आय एक्स वन
एक्स वन किंवा एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर अप टू समेशन ऑफ युअर एफ आय. ओके, पॉवर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी हा डेटा मिळाला आपल्याला. तर हे आपल्याला जे सर्व फॉर्म्युले आहेत ते स्टँडर्ड डेव्हिएशन साठी यूज करायचे. पुढचा पॉइंट येतो कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, कोइफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू व्हॉट? स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय मीन, मीन्स युअर सिग्मा डिवायडेड बाय एक्स बार. ओके, पुढे आपल्याला स्टेप्स टू फाइंड स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेले. हाऊ वी विल फाइंड स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, आता जो फर्स्ट आपला पॉइंट आहे, फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट मीन. ओके, आता फॉर्म्युला सुद्धा बघा आपल्याला. या फॉर्म्युलानुसार आपल्याला फर्स्ट काय करावं लागणार आहे, तर हा मीन जो आहे आपल्याला तो मीन फाइंड करून घ्यावा लागणार आहे. लास्टच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण हेच केलं होतं की फर्स्ट आपण काय केलं होतं की त्याचा मीन फाइंड करून घेतला होता. मीन मधून आपण काय केलं होतं की आपला प्रत्येक इच अँड एव्हरी जो गिव्हन डेटा आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, तर सबस्ट्रॅक्ट केलं होतं. आफ्टर स्क्वेअर आपल्याला पुट करायचं आहे. आणि एन म्हणजेच काय असणार आहे की तुमचे जे काय नंबर्स असतील, किती नंबर ऑफ डेटा असेल, किंवा फ्रिक्वेन्सीच्या टर्म मध्ये जर कन्सिडर केलं तर तुमचा टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज, ह्यांनी आपल्याला डिवाइड करायचं. आणि लास्ट स्टेप काय असणार आहे, ह्यांचं स्क्वेअर रूट असणार आहे. ओके, आपल्या त्या सर्व स्टेप्स आपण बघून घेऊया. काय सांगितलं, कॅल्क्युलेट द अरिथमॅटिक मीन ऑफ द ऑब्झर्वेशन. ओके, आता मीन कशी फाइंड करायचे, ह्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हियस जे सगळे टॉपिक्स बघितले ते फर्स्ट बघावे लागतील की हाऊ टू फाइंड अ मीन. त्याच्यानंतर पुढे काय करावं लागणार आहे, सबस्ट्रॅक्ट द मीन एम फ्रॉम द ऑब्झर्वेशन, दॅट इज एक्स आय मायनस एक्स बार. ओके, जे मी आताच बोलले की मीन फाइंड करून झाल्यानंतर एक्स आय मधून आपल्याला ते काय करायचे, सबस्ट्रॅक्ट करायचे. म्हणजेच काय, डेव्हिएशन फर्स्ट फाइंड करून घ्यायचे. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आपली असणार आहे फाइंड द स्क्वेअर्स ऑफ इच रिझल्ट. ओके, हा ब्रॅकेट काम ब्रॅकेट पर्यंत काम करून झालं. त्याच्यानंतर नंतर काय करावं लागणार आपल्याला, इच अँड एव्हरी व्हॅल्यूचे आपल्याला स्क्वेअर्स फाइंड करून घ्यावे लागणार आहेत. सो दॅट्स वाय स्क्वेअर्स ऑफ इच डेव्हिएशन. नंतर डेव्हिएशन फाइंड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय की समेशन फाइंड करायचंय. फोर्थ स्टेप काय असणार आहे की ऍड दीज स्क्वेअर, जे तुमचे स्क्वेअर्स येतील इच अँड एव्हरी ते आपल्याला काय करायचे, ऍड करून घ्यायचे. ओके, मग आपली फोर्थ स्टेप मिळते आपल्याला समेशन करून घेण्याची. समेशन करून झाल्यानंतर फिफ्थ स्टेप आपली असणार आहे की जे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतील त्यांनी आपल्याला त्या समेशनला डिवाइड करायचंय. मीन्स डिवाइड दिस सम बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, दॅट इज समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार रेस टू द पॉवर टू डिवायडेड बाय एन. ओके, डिवाइड पर्यंत आपलं झालं. आणि नंतर लास्टची स्टेप असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला मिळणार आहे. ओके, त्या स्टँडर्ड डेव्हिएशननुसार आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्याला पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट, मीन्स तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड करून घ्यायचं आहे. त्याचं जो काही नंबर असेल त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्याला आपल्याला स्क्वेअर रूट पुट करायचं आहे आणि स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. जो काही कॉन्स्टंट असेल तो काय असणार आहे, आपला स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे. ओके, तर दिस इज ऑल अबाउट स्टँडर्ड डेव्हिएशन, की हाऊ वी विल फाइंड स्टँडर्ड डेव्हिएशन फ्रॉम गिव्हन डेटा. ओके, त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे व्हॅरियन्स, हाऊ टू फाइंड व्हॅरियन्स. द स्क्वेअर्स ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन इज कॉल्ड एज द व्हॅरिएशन व्हॅरिएशन अँड इट इज डिनोटेड बाय सिग्मा स्क्वेअर. ओके, द व्हॅरियन्स ऑफ द मेजर्स ऑफ व्हेरिएबिलिटी दॅट द युटिलायझेस ऑल द डेटा. द व्हॅरियन्स ऑफ द ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर स्क्वेअर डिफरन्सेस बिटवीन ईच डेटा व्हॅल्यू अँड द मीन. ओके, स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय होता, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ युअर व्हॅरियन्स, मीन्स युअर व्हॅरियन्स इज इक्वल टू स्क्वेअर स्टँडर्ड डेव्हिएशन स्क्वेअर. ओके, तर ही डीची डेफिनेशन आहे आपल्याला, स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन इज कॉल्ड एज अ व्हॅरियन्स. ही तुम्ही लक्षात ठेवा, वन मार्क्ससाठी मोस्टली विचारली जाते, अदरवाईज फॉर्म्युला सुद्धा विचारला जातो. ओके, पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, स्टँडर्ड व्हॅरियन्स आपल्याला फॉर्म्युला दिले, व्हॅरियन्स इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन स्क्वेअर. ओके, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला रॉ डेटासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला युज करणार आहे, समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एन, हा आपला काय असणार आहे, तुमचा रॉ डेटासाठीचा व्हॅरियन्स असणार आहे. ओके, व्हॅरियन्स फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी काय असणार आहे, फ्रिक्वेन्सीने आपल्याला जो स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे त्याला मल्टिप्लाय करायचं आहे, सॉरी व्हॅरियन्सचा फॉर्म्युला आहे त्याला मल्टिप्लाय करायचं. आणि फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर हा फॉर्म्युला युज करणार आहोत. ओके, सो आपला सिग्मा इज इक्वल टू काय मिळालं, स्टँडर्ड डेव्हिएशन विच इज इक्वल टू
square root of variance. ओके आता पुढे काय दिलेले आहे कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन. ओके द कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन इज अनदर यूजफुल स्टॅटिस्टिक फॉर मेजरिंग द डिस्पर्शन ऑफ डेटा. ओके द कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन सॉरी द कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन इज सी व्ही इज इक्वल टू सिग्मा अपॉन एक्स बार इंटू 100. दिस इज ऍक्च्युअली अ कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स. हा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. The coefficient of variance is irrelevant with respect to the scales of the data. On the other hand, standard deviation is not a scale invariant. Since the sigma coefficient of variation is a scale invariant, it is very useful for comparing the dispersion of different data. Okay, this is all about coefficient of variation. ओके आता काही क्वेश्चन सॉल्व करून बघूया की हाउ वी विल इम्प्लिमेंट अवर फॉर्म्युलीज. कारण की आपल्याला जो डेटा दिलेला असतो त्या डेटानुसार आपल्याला आपले फॉर्म्युलीज हे यूज करावे लागतात. कारण की प्रत्येक डेटाच्या टाईपनुसार आपल्याला आपले फॉर्म्युलीज हे डिफरंट येतात, राईट. तर आपले एक एक क्वेश्चन सॉल्व करून बघूया आणि त्याच्यानुसार आपण पुढे बघूया की कसे आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे. ओके आता फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे इफ मीन इज 82.5 स्टँडर्ड डेव्हिएशन इज 7.2 फाइंड द कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. आता फाइंड आपल्याला काय सांगितलं कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे तर स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय अरिथमेटिक मीन इंटू 100, राईट. तर हा आपल्याला सीव्हीचा फॉर्म्युला आहे, म्हणजेच काय कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. ओके आता आपल्याला काय काय दिलेलं आहे तर स्टँडर्ड डेव्हिएशन दिलेलं आहे विच इज इक्वल टू 7.2. सो दॅट्स वाय आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन माहिती आहे आणि मीन सुद्धा माहिती आहे 82.5. ओके आता फर्स्ट काय करायचं, आपल्याला जर फॉर्म्युला माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या ज्या गिवन क्वांटिटीज आहेत त्या जस्ट तुम्ही पुट करा. मीन्स कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन इज इक्वल टू काय मिळणार आहे 7.2 डिवाइडेड बाय 82.5 इंटू 100 विच इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं 8.73. हा आपल्याला काय मिळाला, आपला सीव्ही मिळाला. ओके ह्या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या, ह्या टाईपचे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला वर, म्हणजे जर तुमची एक्झाम ही ऑनलाईन स्वरूपात झाली तर ह्या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स हे 1 मार्क्ससाठी विचारू शकतात. कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये जस्ट पुट करायचंय आणि तुम्हाला तुमचं फाइंड करायचंय. सो दॅट्स वाय दिस काइंड ऑफ फॉर क्वेश्चन्स आर रिक्वायर्ड फॉर युअर 1 मार्क क्वेश्चन्स. ओके तर दिस इज फॉर कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स. आता पुढचा डेटा जो दिलेला आहे आपल्याला तो रॉ डेटा दिलेला आहे आपल्याला. ओके काय सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी, फाइंड द स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द गिवन डेटा. सॉरी. ओके आता आपल्याला काय काय दिलेलं आहे, रॉ डेटा मिळालेला आहे आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. हे 9 नंबर दिलेले आहेत आपल्याला आणि आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायला सांगितलेले. ओके आता स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ डी आय स्क्वेअर डिवायडेड बाय एन. ओके आपण काय म्हणतो की दोन्हीही जे नंबर्स आहेत, सॉरी जो डेव्हिएशन आहे त्यांच्या सर्वांची आपल्याला स्क्वेअर करायचं आहे, नंतर त्यांची ऍडिशन करायचे डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहेत आणि त्यांचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचे. तर हा आपल्याला काय आहे, ऍक्च्युली स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. ओके फॉर युअर रॉ डेटा. आता त्या ठिकाणी आपल्याला काय काय दिलंय बघा, व्हेअर डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार. ओके दिस इज ऍक्च्युली गिवन इन अवर फॉर्म्युला ओनली. ओके त्याच्यानंतर काय आहे, एक्स बार म्हणजेच काय असणार आहे तर आपला मीन असणार आहे आणि एक्स बारचा फॉर्म्युला काय असणार आहे, समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन. आता ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड काय करावं लागणार आहे तर मीन फाइंड करावं लागणार आहे. सो दॅट्स वाय आता मीन फाइंड कसं करायचं तो फर्स्ट बघून घेऊया. आता जो तुम्हाला डेटा दिलेला आहे 1 to 9 तुम्ही ऍज इट इज देऊन घेतलेत. आता ह्या ठिकाणी समेशन ऑफ एक्स आय जो आहे तो किती मिळाला, ह्या ठिकाणी आपल्याला 45 मिळाला. कारण की ह्या सगळ्यांचे जे ऑब्झर्वेशन आहेत ते आपल्याला टोटल 45 मिळालेत आणि टोटल नंबर ऑफ क्वांटिटीज किती आहेत किंवा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हे सुद्धा 9 आहेत, राईट. सो दॅट्स वाय आपला जो फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन इज इक्वल टू काय मिळणार आहे, 45 डिवायडेड बाय एन. ओके ह्या ठिकाणी आपल्याला दिलेले 45 डिवायडेड बाय एन दिले, त्यामुळे आपला एक्स बार किती मिळाला आहे आपल्याला, तर 5 हा आपल्याला एक्स बार मिळालेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला आता पुढची टर्म काय फाइंड करायची आहे, ह्या ठिकाणी आपल्याला मीन मिळालेला आहे. आता फाइंड करायचा आहे तो डी आय फाइंड करायचा आहे.
ओके तर ह्या ठिकाणी डी आय फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर एक्स आय मायनस एक्स बार. ओके आता एक्स आय म्हणजेच काय असणार आहे, जो तुमचं गिवन क्वांटिटीज दिली आहे ती, आणि तो मायनस एक्स बार जो तुमचा मीन आलेला आहे तो 5 आलेला आहे. ओके सो दॅट्स वाय 1 - 5 इज इक्वल टू मायनस 4. 1 - 5 इज इक्वल सॉरी 2 - 5 इज इक्वल टू मायनस 3. सो दॅट्स वाय आपण ॲज इन दॅट ह्या टाईपमध्ये आपण काय करणार आहोत, तुमचा डी आय तुम्ही फाईंड करून घेतणार आहात. आता डी आय फाईंड करून झाल्यानंतर पुढची स्टेप काय असते, तर डी आयचा स्क्वेअर करायचा आहे. राईट, फॉर्म्युलानुसार आपल्याला डी आय फाईंड करून झालाय, डी आयचा नंतर आपल्याला स्क्वेअर फाईंड करायचा आहे. जे व्हॅल्यू आहे त्यांचा स्क्वेअर आपण पुढच्या टेबलमध्ये फाईंड करून घेतलाय. आता डी आय स्क्वेअर पर्यंत आपलं काम झालेलं आहे. आता पुढची टर्म काय राहिली आहे, तर समेशन म्हणजेच काय, सगळ्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. ओके सो दॅट्स वाय समेशन ऑफ डी आय स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला किती मिळालंय ह्या ठिकाणी, तर 60 मिळालंय. सो दॅट्स आपल्याला म्हणजेच काय काय मिळालं, समेशन ऑफ डी आय स्क्वेअर मिळालेलं आहे. ओके म्हणजे आता ह्या ठिकाणी आपल्याला समेशन ऑफ डी आय स्क्वेअर मिळालेलं आहे. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत, तर 9 आहेत. म्हणजे आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करता येईल का ह्या ठिकाणी डायरेक्टली, तर येस. सो दॅट्स वाय आपण काय केलंय, स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युल्यानुसार त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या गिव ह्या ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत त्या व्हॅल्यू पुट केल्यात. समेशन ऑफ डी आय स्क्वेअर इज इक्वल टू किती, तर 60 डिवायडेड बाय तुमचा टोटल नंबर ऑफ एन किती आलेत, तर टोटल नंबर ऑफ एन किती मिळालेत आपल्याला, तर 9 मिळालेले. सो दॅट्स वाय टोटल डिवाइड बाय 9 ह्याचा आन्सर आपल्याला ह्या ठिकाणी किती मिळालं आहे, तर 2.58 हे आपल्याला आन्सर मिळालं आहे. दिस इज फॉर युअर स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर युअर रॉ डेटा किंवा डिस्क्रीट डेटा. ओके रॉ डेटा जर दिलेला असेल तर ह्या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन्स आपल्याला सॉरी हे असे फॉर्म्युले यूज करून आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन हे फाइंड करायचंय. ओके आता पुढचा जो क्वेश्चन दिलेला आहे तो थोडासा डिफरंट दिलेला आहे. आता काय दिलेलं आहे, फाइंड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी टेबल. फ्रिक्वेन्सी टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलनुसार आपल्याला काय करायला सांगितलंय, स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करायचं आहे. ओके आता फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय काय गोष्टी लागतात, तर आता डेटा आपल्याला हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला आहे. म्हणजेच काय, ह्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी ही इंट्रोड्यूस करावी लागणार आहे. सो दॅट्स वाय आपला फॉर्म्युला काय होऊन जाणार आहे, स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एफ आय इन ब्रॅकेट एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. एक्स आय मायनस एक्स बार म्हणजेच काय असणार आहे, आपला डी असणार आहे, डी आय. ओके डेव्हिएशन वेअर एक्स बार इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला, मीन. अँड युअर एक्स बारचा फॉर्म्युला काय मिळणार आहे ह्या ठिकाणी, फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. ओके ह्या टॉपिकमध्ये आपल्याला भरपूर फॉर्म्युले तुम्ही ह्या ठिकाणी योग्य फॉर्म्युले यूज करणं मस्ट आहे. ओके आता आपल्याला फर्स्ट काय फाइंड करायचे, ॲज फ्रॉम स्टेप्स फर्स्ट वी हॅव टू फाइंड युअर मीन. मीन फाइंड करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर जो तुमचा डिफ्लेक्शन आहे डी आय, डी आय म्हणजे मीन्स वॉट, एक्स आय मायनस एक्स बार तुम्ही फाइंड करून घ्याल. ही आपली स्टेप नंबर सेकंड असेल. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, तर जो डी आय आलेला आहे आपला डी आय त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. ओके एक्स आय मायनस एक्स बार चा ब्रॅकेट स्क्वेअर हा आपल्याला स्क्वेअर करून घ्यायचा आहे. पुढची स्टेप काय असणार आहे, फ्रिक्वेन्सीनी मल्टिप्लाय करून घ्या. नंतर काय करायचं, ह्या सर्वांची ऍडिशन करायची. आणि नंतर लास्ट स्टेप मध्ये काय असणार आहे, ह्या दोघ यांचं डिव्हिजन करायचंय. आणि लास्ट नंतर ह्याचं स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड करायचं. ह्या स्टेप मध्ये आपल्याला हा क्वेश्चन फाइंड करावा लागणार आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट स्टेप इज फाइंड युअर एक्स आय. देन हाऊ वी विल फाइंड एक्स आय एक्स बार हे लक्षात घ्या. आता एक्स बार फाइंड करण्यासाठी आपल्याला समेशन कशाची लागणार आहे, तर एफ आय आणि एक्स आय ची. ओके फ्रॉम द टेबल वी हॅव वीकली एक्सपेंडिचर आणि नंतर काय मिळालंय, नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके वीकली एक्सपेंडिचर आणि नंबर ऑफ स्टुडंट्स आपण घेतलेले. आता नंबर ऑफ स्टुडंट्स काय असणार आहे, तुमची फ्रिक्वेन्सी असणार आहे. आणि वीकली एक्सपेंडिचर काय असणार आहे, तुमचे एक्स असणार आहेत. ओके तुम्ही एक्स आय तुम्ही फर्स्ट लिहून घेतलेत आणि एफ आय तुम्ही तुमचे लिहून घेतलेले. आता तुमचे पुढचा टेबल काय असणार आहे, फॉर फाइंडिंग अ मीन समेशन ऑफ सॉरी मल्टिप्लिकेशन ऑफ दीज टू कॉलम्स. राईट ना, सो दॅट्स वाय एक्स आय मल्टिप्लाय बाय युअर एफ आय. सो दॅट्स वाय 5 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू हाऊ मच, 30.
10 into 16, 160. So that as so on upon here सर्व terms upon find करून घेतलेत. पुढची स्टेप काय असणार आहे, समेशन ऑफ एफ आय एक्स एन. यांची ऍडिशन आपल्याला किती मिळाली, 1640 मिळाली. आणि समेशन ऑफ एफ आय किती मिळालं आहे आपल्याला या ठिकाणी, 88. ओके, तर ह्यांचं डिफरन्स डिव्हिजन करून झाल्यानंतर आपल्याला किती आन्सर मिळालं या ठिकाणी, 18.64 हे आन्सर आपल्याला, हे आपल्याला मीन मिळालेलं आहे. ओके, आता पुढचा टेबल काय असणार आहे की मीन मिळालेला आहे तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डी आय. डी आय चा फॉर्म्युला काय आहे, तर एक्स आय मायनस एक्स बार. ओके, सो दॅट्स वाय यू हॅव टू रिड्यूस वन एक्स आय व्हॅल्यूज फ्रॉम 18.64. सो दॅट्स वाय 5 - 18.64 इज इक्वल टू 13.64. 10 into 18.64 इज इक्वल टू -8.64. सो दॅट सो ऑन. ओके, हा पूर्ण टेबल फाइंड मिळाला. त्याच्यानंतर पुढची स्टेप आपली असणार आहे ह्या डी आयचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. ओके, पुढच्या टेबलमध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याचा आपण ह्या ठिकाणी स्क्वेअर आपण करून घेतला. आणि डी आयचा स्क्वेअर करून झाल्यानंतर फ्रिक्वेन्सीने काय करायचं आहे, जस्ट मल्टीप्लाय करून घ्या. जो तुमचा फ्रिक्वेन्सी असेल 6 into 1.85 ने मल्टीप्लाय केलं, आन्सर आपल्याला 1116.3 हे मिळालं. सेम आपण ह्या ठिकाणी आपण असे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. आणि नंतरची स्टेप काय असणार आहे, समेशन ऑफ युअर एफ आय डी आय. ओके, सो दॅट्स वाय समेशन ऑफ एफ आय डी आय आपल्याला ह्या ठिकाणी मिळालं 4436.4. आणि ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यूज मिळाल्या त्या आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये जस्ट पुट करायच्यात. आणि स्टँडर्ड डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून झाल्यानंतर जो काही कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असणार आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे. ओके, हा एक आपला फर्स्ट वे झाला. सेकंड वे नुसार काय कराल की सेकंड एक आपला फॉर्म्युला होता स्टँडर्ड डेव्हिएशनचा. म्हणजे तुम्ही हा जरी फॉर्म्युला युज करून तुम्ही केलं तरीही काही हरकत नाही, पण जस्ट फॉर सेक ऑफ युअर कन्व्हिनियन्स मी तुम्हाला सेकंड मेथड जी आहे ती सुद्धा तुम्हाला सांगते की स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू काय मिळालं. स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू आपला जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला ह्या ठिकाणी स्टँडर्ड डेव्हिएशनचा मिळालेला आहे. ओके, तर ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करतोय, सेकंड फॉर्म्युल्यानुसार हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा तो बघून घेऊया. कोणताही फॉर्म्युला एका फॉर्म्युल्याने सॉल्व्ह केलं तरीही चालणार आहे. ओके, स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला सेकंड काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एफ आय एक्स आय स्क्वेअर मायनस एन डिवायडेड मायनस एक्स बार स्क्वेअर. ओके, या ठिकाणी अगेन तुम्ही काय करणार आहात, फर्स्ट यू हॅव टू फाइंड मीन. त्याच्यानंतर काय करावं लागणार आहे, एक्स आयचा स्क्वेअर करावं लागेल, नंतर एक्स आयनी तुमच्या एफ आयला मल्टीप्लाय करावं लागेल, नंतर ह्या सर्वांची समेशन करायचे, डिवाइड बाय एन करायचे, आणि जे काय आन्सर येईल त्याला आपण काय करणार आहोत, स्क्वेअर रूट करणार घेणार आहोत. ओके, तर ह्या ज्या आपल्या स्टेप्स आहेत, तर ह्या स्टेप्सने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, फॉर्म्युल्यामध्ये जे जे स्टेप्स आलेले आहेत, स्टेप्स ह्या आपल्याला पाठ करण्याची काहीच गरज नाही. जो फॉर्म्युला तुम्ही युज करताय त्या फॉर्म्युल्यानुसार तुमचा हा टेबल तुम्ही डिझाईन करायचा आहे. तो फॉर्म्युल्यानुसार तुमचा टेबल थोडाफार डिफरंट जरी झाला तरी ह्यामध्ये काही फरक मिळत नाही आपल्याला किंवा काही प्रॉब्लेम नसतो. तुम्ही तुमचा फॉर्म्युल्यानुसार तुम्ही तुमचे जे जो टेबल आहे तो डिफरंट करू शकता. ओके, आता हा जो पार्ट झाला आपला फॉर युअर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठीचा. आता जर तुम्हाला ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल तो एक क्वेश्चन बघून घेऊया. म्हणजे तिन्ही टाईपचे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. ओके, आता ह्या ठिकाणी हा पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, तो ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेला आहे. फाइंड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द फॉलोइंग डेटा. डेटा देताना तुम्हाला काय दिलेत, क्लास इंटरवल्स दिलेत 0 to 10, 10 to 20, अप टू 40 to 50, आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 3, 5, 8, 3, 1. ओके, म्हणजेच हा डेटा कशाचा आहे, तर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा आहे. ओके, तर ह्या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, जो आपण मगाशी बघितलाय, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एफ आय डी आय स्क्वेअर मायनस एन. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला फर्स्ट फाइंड काय करावं लागणार आहे, तर मीन फाइंड करावे लागणार आहे. ओके, आता ग्रुप फ्रिक्वेन्सी साठी आपण मीनचा फॉर्म्युला काय आहे, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाइडेड बाय एफ आय. आता मीन फाइंड करताना फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी आपण फर्स्ट फाइंड काय करतो, एक्स आय फाइंड करण्यासाठी, तर पूर्णपणे जो ग्रुप आहे त्याचा आपण काय करतो, सेंटर पॉइंट काढतो.
मागचे आतापर्यंत ह्याच्यावरती भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत आपले. ओके, ग्रुप फ्रिक्वेन्सी आली की आपल्याला लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला त्याचा मिडल व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला फाईंड करायला होते. ती जी मिडल व्हॅल्यू असते ती तुमची काय असते, एक्स आय असते. ओके, जो फ्रिक्वेन्सी दिलेली असते ती तुमची काय असते, फ्रिक्वेन्सी असते ओनली. ओके, आणि नंतर मग आपल्याला बाकीचे जे टेबल्स आहेत आपल्याला ते आपण फाइंड करून घेऊया. ओके, फर्स्ट वी हॅव टू फाइंड युअर मीन. ओके, मीन फाइंड करत असताना काय करावं लागणार आहे, एफ आय आणि एक्स आय यांचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट करावं लागणार आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ युअर एफ आय एक्स आय. ओके, नंतर वी हॅव टू फाइंड युअर समेशन विच इज इक्वल टू 440. आणि नंतर एफ आय तुमचा किती मिळालाय, समेशन ऑफ एफ आय ह्या ठिकाणी 20 मिळालेलं आहे. सो दॅट्स वाय 440 डिवायडेड बाय 20. सो दॅट्स वाय आपल्याला मीन किती मिळाली ह्या ठिकाणी, एक्स बार मिळाली आहे. एक्स बार मिळाला आपल्याला 22 मिळालेलं आहे. आता पुढची स्टेप काय असणार आहे, फॉर स्टँडर्ड डेव्हिएशन एक्स आय मायनस युअर एक्स बार. सो दॅट्स वाय पुढचा टेबल आपल्याला जो डेव्हिएशन आहे डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार तो फाइंड करून घ्यायचा आहे. सो दॅट्स वाय काय करू शकतो आपण ह्या ठिकाणी, जो आपला एक्स आयचा जो टेबल आहे 5 - 22 इज इक्वल टू -17. सो आपण हा टेबल फाइंड करून घेतला. नंतर काय करायचं, हा जो टेबल आहे त्याचा स्क्वेअर मीन्स काय, तुमचा डीआयचा स्क्वेअर होऊन जाणार आहे. ओके, डीआय स्क्वेअर मिळाल्यानंतर काय करावं लागणार आहे, तर फ्रिक्वेन्सीनी मल्टिप्लाय करायचं. फ्रिक्वेन्सीचा जो टेबलमध्ये फ्रिक्वेन्सी आहे त्यांनी आपल्या ज्या जो डीआय स्क्वेअर मिळाला आहे त्याला मल्टिप्लाय करून घ्या. ह्या सर्व व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळतात. नंतरच्या स्टेपमध्ये काय करायचं, समेशन ऑफ युअर एफ आय डी आय स्क्वेअर आपल्याला किती मिळतो, 2220 ही आपल्याला व्हॅल्यू आपल्याला मिळाली. नंतर ही जी व्हॅल्यू मिळाली आहे डिवाइड बाय काय करायचं, तुमचं समेशन ऑफ युअर एफ आय करायचं. ओके, विच इज इक्वल टू 20. नंतर ह्या व्हॅल्यू आपण काय केलेल्या आहेत, ह्या फॉर्म्युल्यामध्ये जे सिम्पली पुट ऑन केलेल्या आहेत आणि ह्या व्हॅल्यू पुट करून झाल्यानंतर आपला जो कॉन्स्टंट आहे तो मिळालाय, तो किती मिळालाय आपल्याला 10.54. ओके, तर हा आहे आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, ह्यातले तीनही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून बघितलेले आहेत, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन पण बघितलं आहे, रॉ डेटा पण बघितलेला आहे, ग्रुप फ्रिक्वेन्सी सुद्धा बघितलंय. एकदा रिवाईज करते मी तुम्हाला हा पॉईंट, कारण की न्यू पॉईंट आपण आता ह्या लेक्चरमध्ये स्टार्ट नाही करू शकत. ओके, फक्त एकदा लक्षात घ्या, खूप असं किचकट म्हणजे असं कन्फ्युजन वाटत असेल, कारण की फॉर्म्युले हे जवळजवळ सेमच आहेत, थोडाफार डिफरन्स आहे प्रत्येक फॉर्म्युलेमध्ये, त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचा भरपूर सारा प्रमाण आहे ह्या ठिकाणी. पण ह्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन जर नको असेल तर आपल्याला लक्षात घ्यायचे ते तीन पॉईंट आहेत. आपल्याला डेटा हा तीन फॉर्मॅटमध्ये दिलेला असतो, आयदर तुम्हाला रॉ डेटा दिलेला असेल, आयदर तुम्हाला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असेल, नाही तर तुम्हाला ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असेल. ओके, हे तीनच फॉर्मॅट तुम्हाला क्वेश्चन मध्ये असतात, त्याच्यामुळे ह्या तीनच फॉर्मॅटचे आपल्याला तीन तीन फॉर्म्युलेज हे एकेका टॉपिकसाठी आपल्याला येणार आहेत. ओके, कोणत्याही टॉपिक जरी घेतला तरीही या ठिकाणी तुम्हाला तीन फॉर्म्युले एकाच क्वांटिटी फाइंड करण्यासाठी असणार आहेत. ओके, तर ह्या तिन्ही सर्व फॉर्म्युलेज जे आहेत ते तुम्ही रिसाइट करणं मस्ट आहे या ठिकाणी. ओके, रिसाइट पण करण्याची गरज नाही, जर ह्या तुम्हाला डेफिनेशन्स आणि जे आपण वन बाय वन करतोय त्या गोष्टी आपल्याला बेसिकली कळाल्या की आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. ओके, तर ह्या ठिकाणी लक्षात घ्यायची गोष्ट आहे आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन मीन्स व्हॉट. स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमचा स्क्वेअर मीन फाइंड करावा लागतो, नंतर तुमचं डेव्हिएशन फाइंड करावं लागतं, डेव्हिएशनचा स्क्वेअर करावा लागतो आणि टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जे आहेत त्यांनी डिवाइड करायचं असतं. आणि ह्या ही जी सर्व क्वांटिटी आहे त्याला आपण स्क्वेअर रूट देतो किंवा स्क्वेअर रूट ऑफ ऑल दिस क्वांटिटीज त्याला आपण काय म्हणतो, तर स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणतो. इन जनरल मी बोलते, ही काय डेफिनेशन नाही आहे. ओके, पण हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी हे सांगते. ओके, तर फॉर्म्युलानुसार आपल्याला काय मिळतंय आपल्याला लक्षात घ्या, जर आपल्याला रॉ डेटा दिलेला असेल तर रॉ डेटासाठी तुम्हाला जो तुमचा फॉर्म्युला आहे तो तुमचा काय असणार आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर डिवाइडेड बाय एन. अदरवाइज काय असणार आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ युअर डी आय स्क्वेअर डिवाइडेड बाय एन. ओके, हा आपला असणार आहे रॉ डेटासाठीचा फॉर्म्युला. ओके, फॉर युअर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठीचा फॉर्म्युला काय असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ एफ आय
in bracket xi minus x bar square divided by summation of your fi. Otherwise, काय असणार आहे square root of summation of fi di square divided by n. ओके हा असणार आहे तुमच्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी म्हणजे तुमचा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठीचा आणि कंटिन्युअस साठीचा सुद्धा तुम्हाला सेम फॉर्म्युला असणार आहे कारण की कंटिन्युअस मध्ये तुम्हाला अगेन फ्रिक्वेन्सीज युटिलाइज करावी लागते राईट कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी तुम्हाला फ्रिक्वेन्सीज युटिलाइज करावी लागते फक्त डिफरन्स कुठे होतो तर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला एक ग्रुप दिलेला असतो सॉरी ग्रुप फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला ग्रुप हा दिलेला असतो ग्रुप मध्ये दिलेला असेल तर त्या ठिकाणी तुमचा एक्स आय हा मीन हक मीन सेंटर पॉइंट ऑफ युअर ग्रुप असतो ओके म्हणजेच काय केलेलं तर या ठिकाणी आपण सॉरी एक मिनिट क्वेश्चन फाइंड करते मी आणि त्याच्यानुसार मी परत एकदा सांगते ओके ह्या ठिकाणी आपण काय केलं होतं हा जो क्वेश्चन होता ग्रुप दिलेला होता 0 to 10 सो दॅट्स वाय आपण मिडल व्हॅल्यू फर्स्ट फाइंड केली एक्स आय ओके मिडल व्हॅल्यू जी असेल ती तुमची एक्स आय असते ओके फॉर युअर ग्रुप फ्रिक्वेन्सी जर तुमचा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर तिथं तुम्हाला डायरेक्टली तुमचा एक्स आय हा क्वेश्चन मध्येच दिलेला असतो ह्या ठिकाणी बघा एक्स आय हा ऑलरेडी दिलेला आहे इथं तुम्हाला सेंटर पॉईंट काढण्याची गरज नाही किंवा मिडल व्हॅल्यू फाइंड करायची गरज नाही डायरेक्टली तुमचा एक्स आय दिलेला आहे डायरेक्टली तुमची फ्रिक्वेन्सी दिली आहे म्हणजेच हा क्वेश्चन कोणता आहे तुमचा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ओके क्वेश्चन म्हणजे हा क्वेश्चन हा जो पार्ट आहे तो अंडरस्टँड करायला खूप इझी आहे पण ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता त्यावेळेला कन्फ्युजन होतं की कोणता क्वेश्चन कोणत्या फॉर्म्युलानुसार सॉल्व्ह करायचा आहे ओके हे टॉपिक समजतायत का की कसं केलेले आहेत कुठं कुठे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये प्रॉब्लेम येतोय का जर आता अनम्यूट करा शेवटचे 5 मिनिटं उरले त्याच्यामुळे आता आपण डिस्कस करूया यस नेहा तन्वी योगेश टॉपिक कळालेला आहे का मला रिप्लाय द्या हा तन्वी आवाज येत नाहीये मला तुझा हा योगेश बोल हा समजलाय ओके कोणता टॉपिक मध्ये कन्फ्युजन वगैरे काय आहे का नाही ओके चालेल ओके आणि तुम्ही साइड बाय साइड हे क्वेश्चन सॉल्व्ह पण करत जा ओके कारण की हे क्वेश्चन सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला फायनलला किंवा आपल्या ह्या एक्झाम्स मध्ये सुद्धा हे खूप कन्फ्युजन जास्त होऊन जाईल ओके तर साइड बाय साइड क्वेश्चन पण सॉल्व्ह करत जा काही क्वेरी आली तर मला व्हॉट्सअपवरती कळवा ओके थँक्यू